कोणत्या अभिनेत्याला एक्कावन्नवाद दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे कोणत्या अभिनेत्याला एक्कावन्नवाद दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे तर पहा पन्नासवा एक्कावन्न आणि बावन्नवा सध्या अलीकडे बावन्नवा पुरस्कार मिळालेला आहे दादासाहेब फाळके पुरस्कार आशा पारेकांना पण आपल्याला या प्रश्नामध्ये एक्कावन्न विचारलेला आहे तर उत्तर आहे रजनीकांत एक्कावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा रजनीकांत यांना मिळालेला आहे पन्नासव्या क्रमांकाचा जर विचारला तर अमिताभ बच्चन आणि एक्कावन्नवा रजनीकांत आणि आत्ता सध्या बावनव्या क्रमांकाचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा आशा पारेख यांना मिळालेला आहे नेक्स्ट आहे नंतरचा प्रश्न आपला सडक सुरक्षा अभियानाचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे सडक सुरक्षा अभियानाचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहे अक्षय कुमार सडक सुरक्षा अभियान ब्रँड ॲम्बॅसेडर नेक्स्ट आहे नवव्या नंबरचा प्रश्न आपला कोणत्या संस्थेने तिरुपती कार्ट ॲप विकसित केलेले आहे अशी कोणती संस्था आहे जिने तिरुपती कार्ट ॲप हे विकसित केलेलं आहे तर हे ॲप आहे एन आय टी त्रिची व तामिळनाडू तिरुपती कार्ट ॲप एन आय टी त्रिची व तामिळनाडू या संस्थेनं विकसित केलेले आहे नेक्स्ट आहे दहा नंबरचा प्रश्न आपला कोणता जिल्हा एकेकाळी एक सारस नगरी म्हणून प्रसिद्ध होता सारस नगरी सर्वांना माहीत आहे गोंदियाला सारस नगरी म्हणतात भंडारा जिल्ह्यातून गोंदियाची निर्मिती एक मे एकोणीसशे नव्याण्णवला झाली भंडारामधून गोंदिया हा वेगळा करण्यात आला आणि त्याच तारखेला हिंगोलीमधून परभणीसुद्धा वेगळा करण्यात आला नेक्स्ट आहे अकरा नंबरचा प्रश्न आपला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोठे आहे तर मोस्ट ॲम पी क्वेश्चन आहे हा महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ आहे पुणे सांस्कृतिक राजधानी आहे पुणे शैक्षणिक राज राजधानीसुद्धा पुणेच आहे नंतर आहे बारा नंबरचा प्रश्न आपला शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी ही कादंबरी आहे बाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांचे साहित्य आहे शेलारखिंड फुलवंती आणि जानता राजा हे साहित्य बाबासाहेब पुरंदरे यांचे आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे आपला राज्यातील तुरुंग पर्यटन सेवेचे उद्घाटन कोणत्या तुरुंगातून करण्यात आले राज्यातील तुरुंग पर्यटन सेवेचे उद्घाटन हे हरसूल जेल औरंगाबादचं हरसूल जेल यामधून करण्यात आले होते आणि पहा जिवाडा योजना जिवाडा योजना ही कशासाठी आहे कैद्यांना कर्ज देण्यासाठी कैद्यांना कर्ज देण्यासाठी ही योजना आहे कोणती जिवाडा योजना एरवाडा जेल पुणे ही कोणत्या ठिकाणी आहे तरहे आ, तर हे येरवाडा जेल पुणेमध्ये आहे एरवाडा जेल पुणे नेक्स्ट आहे चौदा नंबरचा प्रश्न आपला लिमोआ म्हणजे काय लिमोआ तर पा याचं फुलफॉर्म विचारलेलं आहे लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरंडम ऑफ ॲग्रीमेंट नेक्स्ट आहे पंधरा नंबरचा प्रश्न आपला बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान कोणत्या राज्यात आहे किंवा सॉरी कोणत्या शहरात आहे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान कोणत्या शहरात म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागपूरमध्ये आहे सर्वांना माहीत असेल नागपूरला झिरो माईल्स सुद्धा म्हणतात संत्राचं सर्वात जास्त उत्पादन नागपूरमध्ये होते आणि निरीचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे निरी नेक्स्ट आहे सोळा नंबरचा प्रश्न मुन्नू अ बॉय फ्रॉम काश्मीर मुन्नू अ बॉय फ्रॉम काश्मीर या पुस्तकाचा लेखक कोण मलिक सजात मलिक सजाद हे आहे मलिक सजाद मुन्नू अ बॉय फ्रॉम काश्मीर आणि सलमान रश्दीचं एक पुस्तक आहे मिड नाईट चिल्ड्रेन हे सुद्धा पुस्तक पेपरला भरपूर वेळ आलेला आहे सलमान रश्दीचं मिड नाईट चिल्ड्रेन नेक्स्ट आहे सतरा नंबरचा प्रश्न आपला यामध्ये आपण करंट अफेअर आणि जी केचे सर्व मिक्स आहे कारण की हा पेपर आहे हा स्पेशली एका घटकावर आपण काढलेला नाही आहे पेपर असाच असतो करंट प्लस जी के पहा सतरा नंबरचा प्रश्न आपला प्रस्ट कृष्ण कृष्णा व रिकाम्या जागा या नदीचा संगम, या संगम। सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला तर कृष्णा वारणा कृष्णा आणि वारणाचा संगम हरिपूर सांगली येथे होतो कृष्णा वारणा आणि कृष्णा आणि विरुळा कृष्णा आणि विरुळा माहुली सातारा कृष्णा आणि कोयना कराट सातारा कृष्णा आणि पंचगंगाचा संगम नरसोबाची वाडी सांगली येथे होतो एक संगमसुद्धा पेपरला येते अठरा नंबरचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे आदिवासी महामंडळाचं मुख्यालय नाक नाशिकमध्ये आहे आदिवासी विकास महामंडळ आता या महामंडळाची स्थापना एकोणीसशे बहात्तरमध्ये झाली एकोणीसशे बहात्तर लक्षात असू द्या नेक्स्ट आहे एकोणीस नंबरचा प्रश्न आपला मेनिन्जायटिस हा रोग कोणत्या अवयाशी संबंधित आहे तर पहा हा रोग मेंदू व मुरुदंडशी संबंधित आहे मेनिन्जायटिस हा आजार जीवाणू विषाणूच्या संक्रमणामुळे होतो जीवाणू व विषाणूच्या नेक्स्ट आहे विसावा नंबरचा प्रश्न आपला क्रिस्टलॉग्रॉफी क्रिस्टलोग्राफी ही कोणत्या विषयाचा अभ्यासाशी संबंधित आहे तर पाच स्फटिकांचा अभ्यास करणारे शास्त्र क्रिस्टलोग्राफी स्फटिकांचा अभ्यास क्रिस्टलोग्राफी नेक्स्ट एकवीस नंबरचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते बदरुद्दीन तय्यबजी बदरुद्दीन तय्यबजी काँग्रेसची स्थापनासुद्धा पेपरला येते अठराशे पंच्याऐंशीमध्ये तेव्हा पहिले अध्यक्ष कोण होते तर व्यामेशचंद्र बॅम बॅनर्जी आणि स्थापना कोणी केली होती ॲलम के ह्युम्स आता राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कोठे भरलं होतं तर मुंबई हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे नेक्स्ट आहे बावीस नंबरचा प्रश्न अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्य यांनी लिहिलेला आहे नेक्स्ट आहे तेवीस नंबरचा प्रश्न मित्रांनो या दोन ते तीन दिवसात आपण व्हेरी व्हेरी आय एम पी मुंबईसाठी व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून ठेवा कारण की एवढ्या मेहनत न टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पहा तेवीस नंबरचा प्रश्न आहे आपला गावातील जन्ममृत्यू निबंधक खालीलपैकी कोण असतो तर सर्वांना माहीत आहे जन्ममृत्यू निबंधक ग्रामसेवकाला म्हणतात ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो असा जर प्रश्न आला तर ग्रामसेवक ग्रामसेवकाची नियुक्ती कोण करतो तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ ओ चीफ एक् एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन आपला चोवीस नंबरचा महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते सर्व नाव येत आहे भिल्लार पुस्तकाचे गाव सातारामधील भिल्लार हे पुस्तकाचे गाव आहे आणि महाबळेश्वर थंड ठिक थंड ठिकाणसुद्धा सातारामध्ये येते नेक्स्ट आहे पंचवीस नंबरचा प्रश्न आपला जागतिक मराठी भाषा गौरव दिवस जागतिक मराठी भाषा गौरव दिवस कधी साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस सत्तावीस फेब्रुवारी हा वा शिरवळकर यांचा जन्मदिवस आहे नेक्स्ट आहे सव्वीस नंबरचं गणित आहे आपल्याला जी के पाहायचं आहे नंतर आहे डायरेक्ट शहात्तर नंबरवर आपण मिक्स केलं होतं गणित आणि मराठी जी के तर शहात्तर नंबरचा जी केचा प्रश्न आहे आपला इक्री हे तंत्रज्ञान कशा संबंधित आहे म्हणजे कोणत्या पिकासाठी इक्री हे तंत्रज्ञान भुईमुंग या पिकासाठी आहे हा प्रश्न पोलीस भरतीला अठरा एकोणीस अठराला आलेला प्रश्न हा नेक्स्ट आहे सत्याहत्तर नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची सर्वात प्रथम सुरुवात झाली रोजगार हमी ची सुरुवात कोणत्या जिल्ह्यात झालेली आहे विचारलेलं आहे सांगलीमध्ये झाली होती रोजगार हमी योजना आणि महाराष्ट्रात रोजगार हमी योजना एकोणीसशे सत्त्याहत्तर साली सांगलीमध्ये सुरू झाली आणि जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात सुरू झाली होती आणि रोजगार हमी योजनेचे जनकसुद्धा विचारतात रोजगार हमी योजनेचे योजने जनक आहे स पागे रोजगार हमी योजनेचे जनक कोण तर वीस पागे हे आहे नेक्स्ट आहे अठ्याहत्तर नंबरचा प्रश्न आपला कांबळा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे कांबळा हा कर्नाटकचा पारंपरिक खेळ आहे कलरीपट्टू कलरीपट्टू हा केरळचा आहे कलरीपट्टू केरळ नेक्स्ट आहे एकोणऐंशी नंबरचा प्रश्न नाईट वॉचमॅन नाईट वॉचमन ही संज्ञा कोणत्याकडे संबंध आहे नाईट वॉचमन ही संज्ञा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे नेक्स्ट ऐंशी नंबरचा प्रश्न आपला ब्ल्यू प्राईज हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ब्ल्यू प्राईज हा पुरस्कार पर्यावरण या क्षेत्रात दिला जातो नेक्स्ट आहे एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न आपला तीन डिसेंबर हा दिवस कोणता जागतिक विकलांग दिन किंवा अपंग दिन हा आहे तीन डिसेंबर जागतिक अंध दिवस पंधरा ऑक्टोंबर अंध वेगळा आहे आणि विकलांग वेगळा आहे लक्षात त्यात ठेवा पंधरा ऑक्टोंबर जागतिक अंध दिवस नंतर जागतिक मानवाधिकार दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस खूप वेळा पेपरला आलेला आहे दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस नंतर जागतिक एड्स दिन एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस नेक्स्ट आपला प्रश्न ब्याऐंशी नंबरचा अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते तर अंदमान निकोबारचं उच्च न्यायालय आहे कोलकत्ता केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कलम दोनशे एक्केचाळीसनुसार उच्च न्यायालय दोनशे चौदा कलम सर्वोच्च न्यायालय कलम एकशे चोवीस आणि जिल्हा न्यायालय दोनशे तेहत्तीस ह्या कलम आहे ह्या तीन महत्त्वाच्या कलम आय एम पी आहे उच्च न्यायालय जर म्हटलं दोनशे चौदा आणि सर्वोच्च न्यायालय एकशे चोवीस आणि जिल्हा न्यायालय दोनशे तेहत्तीस ठीक आहे मित्रांनो नेक्स्ट वा त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे आपला लालबहादूर शास्त्री प्रशासकीय राष्ट्रीय अकॅडमी कुठे आहे बहादूर शास्त्री प्रशासकीय राष्ट्रीय अकॅडमी मसुरी मसुरी येथे आहे आणि ते हैदराबाद आहे है ते राष्ट्रीय अकॅडमी आहे ते वेगळी आहे नाहीतर कॉमेंटमध्ये सांग सांग की हैदराबाद आहे है। अगोदर प्रश्न बरोबर चेक करत नाही आणि काही विद्यार्थी कमेंट करतात की सर हे चुकीचं चुकी आहे ते चुकीचं आहे अगोदर तुम्ही बरोबर वाचा काय विचारलेलं आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैदराबाद महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक नेक्स्ट आहे चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न देशातील पहिले न्यायवैद्यक विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे न्यायवैद्यक तर हे आहे गुजरातमध्ये हा आय एम पी क्वेश्चन आहे देशातील पहिलं न्यायवैद्यक विद्यापीठ आहे नंतर पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणते शहर ओळखतात भारताचं सिलिकॉन व्हॅली बँगरूडला म्हणतात बँगरूड नेक्स्ट टाईम शहाऐंशी नंबरचा प्रश्न आपला महाराष्ट्र राज्याने अपंगासाठी सुरू केलेले पोर्टल कोणते आता महाशरद महाशरद हे पोर्टल आहे महाराष्ट्र राज्याने सुरू केलेलं आहे अपंगासाठी महाशरद आणि पोर्टल एक आहे स्वयं पोर्टल हे आहे शिक्षणासंबंधित शिक्षण आणि सक्षम पोर्टल हे आहे यूजीसी संबंधित नंतर आहे आपला सत्याऐंशी नंबरचा प्रश्न ऑपरेशन ग्रीन हंट ऑपरेशन ग्रीन ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ग्रीन हंट वेगळा आहे आणि ऑपरेशन ग्रीन वेगळा आहे तर पहा ऑपरेशन ग्रीन फक्त हे आहे कृषी क्षेत्राशी ऑपरेशन ग्रीन, ग्रीन। ही योजना कृषी क्षेत्राशी संबंधित आहे नेक्स्ट आहे अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न डीप ओशन मिशनचा मुख्य उद्देश काय डीप ओशन मिशनचा मुख्य उद्देश आहे भारतीय समुद्र तळाचे आरेखन व जलसंपादेचे संवर्धन करणे ऑप्शन क्रमांक एक नेक्स्ट आहे आपला एकोणनव्वद नंबरचा प्रश्न फेसाटी या कादंबरीचे लेखक कोण फेसाटी या कादंबरीचे लेखक तर पहा नवनाथ गोरे नवनाथ गोरे हे फेसाटी या कादंबरीचे लेखक आहे का दोन हजार अठरामध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन नव्वद नंबरचा नंतरचा नव्वद नंबरचा नंबर प्रश्न आपला खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गात, वर्गात, वर्गात नाही हा प्रश्न तर खूप आय एम पी आहे खूप वेळ आलेला आहे कोणता प्राणी सस्तन वर्गात नाही तर पहा देवमासा ससा आणि हत्ती हे सस्तन वर्गातील आहे आणि कासव सॉरी उत्तर आहे कासव तर पहा हा सस्तन वर्गात नाही बाकीचे हे सर्व सस्तन वर्गात आहे कासव हा सस्तन प्राणी नाही आणि एक स्पष्टीकरणात म्हणजे देवमासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे जर असा प्रश्न आला सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता तर देवमासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे ठीक आहे एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न आहे आपला पांढरा रंग किती रंगाचे मिश्रण आहे तर सर्वांना माहीत आहे इंद्रधनुष्यातील सात रंग मिळून पांढरा रंग बनतो आणि इंद्रधनुष्यातील जे रंगाची ट्रिक्स आहे तानापी ही निपाजा तानापी हिनी पाजा ही ट्रिक्स आहे जर प्रश्न पेपरला असा आला की इंद्रधनुष्यातला पहिला कलर कोणता तर तांबडा दुसरा नारंगी पिवळा हिरवा निळा पांढरा आणि जांभळा ह्या पाच्या ठिकाणी पारवा म्हटल्या जात ते आणि शेवटचा जांभळा तर प्रश्न असे असेसुद्धा पेपरला आलेले आहे की शेवटचा कलर कोणता जांभळा पहिला कोणता तांबडा असेसुद्धा प्रश्न पेपरला आलेले आहे म्हणून हे ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा ब्याण्णव नंबरचा प्रश्न आहे आपलास सर्वसामान्य अवस्थेतील काचेतील सर्व अणु रेकम जागा असतात तर हा प्रश्न महत्त्वाचाच आहे विज्ञानाचा प्रश्न आहे काचेतील सर्व अणु हे उदासीन असतात हे लक्षात ठेवायचं त्र्याण्णव नंबरचा प्रश्न आहे आपला देशातील पहिल्या ई कोर्टाची सुरुवात देशातील पहिल्या ई कोर्टाची सुरुवात कोणत्या शहरात झाली पहिलं ई कोर्ट हैदराबाद येथे स्थापन झालं होतं आणि ई विधानसभा जर विचारली ई विधानसभा नागालँड ई विधानसभा नागालँड नंतर आहे चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे आपला जागतिक बँकेच्या जा कोणत्या संस्थेला उदारपणे कर्ज देणारी खिडकी असे म्हटले जाते उदारपणे कर्ज जा देणारी खिडकी आंतरराष्ट्रीय विकास संस्थेला आंतरराष्ट्रीय विकास संस्थेला उदारपणे कर्ज देणारी देना खिडकी म्हटले जाते नेक्स्ट आहे जागतिक बँकेची स्थापना कधी झाली जर विचारलं जागतिक बँकेची स्थापना एकोणीशे मध्ये आणि जागतिक बँकेचं मुख्यालय वॉशिंग्टन अमेरिका वॉशिंग्टन येथे आहे पंच्याण्णव नंबरचा प्रश्न आहे आपला बिजू कन्यारत्न योजना बिजू कन्यारत्न योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे बिजू कन्यारत्न योजना ही ओडिसा राज्याशी संबंधित आहे महारा महा माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्म ह्या ओडिसातील मयूरभंज येथील आहे हा सुद्धा प्रश्न यावर्षी खूप गाजत आहे म्हणजे कारण की भारताची सध्याची राष्ट्रपती कोण आहे द्रौपदी मुर्म ह्या ओडिसामधील कोणत्या राज्याच्या ओडिसा राज ओडिसा राज्याच्या आहे आणि कोणत्या ठिकाणी तर मयूरभंज येथील आहे हे सुद्धा लक्षात असू द्या शहाण्णव नंबरचा प्रश्न आपला खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो तर पहा घटसर्प हा हवेमार्फत होतो क्षयरोग कॉलरा आणि निमोनिया हे सर्व जीवाणू विषाणू आहे पण घटसर्प हा हवेमार्फत पसरतो कॉलरा हा दूषित पाण्यावाटे पसरतो हा प्रश्न याच्यासाठी पेपरला आलेला आहे भरपूर वेळा पेपरला आलेला आहे आपण स्पष्टीकरण दिला की पाण्याद्वारे पाण्यावाटे दूषित पाण्याद्वारे पसरणारा रोग कोणता तर उत्तर आहे कॉलरा हा प्रश्न लक्षात ठेवा नंतर आहे सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा जे बी कृपाणी आचार्य कृपलानी हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते प्रश्न असा जरा पेपरला आला राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वाधिक काळ अध्यक्ष कोण अबुल कलाम आझाद सर्वाधिक काळ अध्यक्ष होते अबुल कलाम आझाद नंतर आहे अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हटले जाते आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक लॉर्ड मियो लॉर्ड मियोला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात नंतर आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण हा प्रश्न तर खूप वेळा पेपरला आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन खालसा धोरण कोणाचे होते डलौसी खालसा धोरण डलौसी पहिली जनगणना कोणाच्या काळात झाली होती असा जर प्रश्न आला पहिली जनगणना लॉर्ड मिओच्या काळात झाली होती नंतर या नव्याण्णव नंबरचा प्रश्न आपला बंगालमध्ये रिकाम जागा यांनी द मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली होती तर पहा मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना अब्दुल लथिफ यांनी केली होती अब्दुल लथिफ मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली होती सलीमुल्ला खान यांनी केली होती सलीम उल्ला खान आणि आगा खान शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक कर जा पहा शंभर नंबरचा प्रश्न आपला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करणारा खेळाडू कोण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करणारा खेळाडू ईशान किसन ईशान किसन हा विक्रम बांगलादेश विरुद्धत केलेला याने बांगलादेशाविरुद्ध रोहित शर्मा आता सर्वाधिक तीन द्विशतक कोणी केले तर रोहित शर्मा सर्वाधिक तीन द्विशतक रोहित शर्मा आणि सर्वप्रथम द्विशतक करणारा व्यक्ती कोण सर्वप्रथम जर विचारलं तर सचिन तेंडुलकर हा एक स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आणखी असे व्हिडिओ आपण ह्या तीन ते चार दिवसात टाकणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद